नमस्कार मित्रांनो, स्वागत है तुमचे सगळ्यांचे तुमच्या हक्काचा यूट्यूब चैनल अ बजेट कार डील। आज आपण तुमचा बजेट कारचा शोध घेत आलेलो साईबाबा मोटर्स जे के पिंपरी मध्ये। इतला डिटेल ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दरवेळेच्या प्रमाणे भेटून जाईल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी तुम्हाला थोडा वेगळा दाखवणार आहे। प्रश्न पडला असेल मी असं सुरुवातीला तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही माझ्या शेजारी बघू शकता है। मेन आपल्या सोबत न्यास भाई आहेत जे साईबाबा मोटर्सचे ओनर आहेत। त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं, कारण पण एकदम खास आहे मित्रांनो। कारण ही गाडी तुम्ही इथं बघू शकता है, ती एकदम जबरदस्त असणार आहे। आणि या व्हिडिओ मध्ये फक्त एकच गाडी आपण तुमच्यासाठी आणली आहे, ही आहे हुंडाईची ग्रँड आय10 नियोस। आणि यात खूप जास्त वैशिष्ट्य आहे, मी फक्त एक दोन सांगतो आणि त्याच्यानंतर सरच तुम्हाला बाकीचे डिटेल सांगतील, कारण एवढे डिटेल्स माझ्या सुद्धा लक्षात नाही राहणार। तर ही 2020 ची गाडी आहे, जी की ऑटोमॅटिक गाडी आहे स्पोर्ट्स मध्ये, आणि ही खूप कमी चालली आहे। आणि आपण ज्यांना आपले व्यूअर्स आहेत, ज्यांच्या मनात हा विचार आलाय की आपल्याला शोरूम मध्ये जाऊन नवीन गाडी घ्यायची आहे, त्यांनी तर नक्कीच हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि जर तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जर तुम्हाला कोणी माहीत असेल जो नवीन गाडी ऑटोमॅटिक घेण्याच्या शोधामध्ये, तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, कारण त्यांचे खूप जास्त असे मी ॲक्शन करून दाखवतो, पैसे वाचणार आहेत। ते किती आणि काय ते आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, कारण एकच गाडी आपण तुमच्यासाठी आणली आहे, ती पण जबरदस्त आणि एकदम एक नंबरवाली गाडी। तर नियाज सर, आमच्या प्रेक्षकांना तर आता उत्सुकता लागली आहे, आता तुमच्याकडून थोडी थोडी माहिती एक एक करून आपल्याला शेअर करा। सगळ्यांना आधी नमस्कार, आधी सगळ्यांना सांगू इच्छितो की ही आपली आय10 ग्रँड नियोस गाडी आहे ऑटोमॅटिक। 2020 11 महिना म्हणजे जवळपास फक्त एक महिन्याकरता ती गाडी 2020 मध्ये आहे। ही गाडी चालली जसं सरांनी म्हटलं की कमी चालली, कमी म्हणजे किती, तर ही चालली आहे फक्त 22,000 किलोमीटर। क्या बात, 22,000 किलोमीटर चाललेली सिंगल ओनर कार, त्यातून स्पोर्ट्स ऑटोमॅटिक आहे। यात फीचर्स एवढं काही आहे, त्यासाठी आम्ही आग्रह करून त्यांना म्हटलं की सर एका गाडीला आपण व्हिडिओला देऊ, कारण फीचर सांगता सांगता ते व्हिडिओ आपोआप थोडं मोठं होईल। आणि गाडी तुम्हाला आम्ही घरी बसून पूर्ण गाडीचं फिल्म तुम्हाला दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला तिथं ती गाडी सॅटिस्फाईड होणार याची माझी गॅरंटी आहे। नक्कीच मित्रांनो, आता सरांनी तुम्हाला थोडी हिंट दिली आहे, तर आता मी जाणार आहे कॅमेराच्या मागे आणि सरांना पुढची पूर्ण कारवाई करायला देणार आहे। पण माझी एक विनंती आहे मित्रांनो, थोडा डिफरंट व्हिडिओ आहे, जसं की मी मगाशी पण म्हटलं, नक्कीच व्हिडिओ बघा, कारण काय शोरूम गाडी कितीला आहे मला माहिती आहे, सरांना मी कन्फर्म केलं आहे, 9 लाखच्या घरात गाडी ही ऑन रोड पिंपरी चिंचवडमध्ये जाते आणि ही तुम्हाला एक स्पेशल प्राईजमध्ये भेटणार आहे। आणि तुमचे पैसे वाचणार असतील तर नक्कीच थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागला आणि ही एक नंबर गाडी नक्कीच तुमची होऊ शकते। तर आता नियाज भाई याचे पुढचे डिटेल तुम्हाला गाडीचे शेअर करणार आहेत। मित्रांनो, आता जे गाडीची बद्दल आपण एवढं बोललोय, आता सर तुम्हाला एक एक डिटेल्स बोलायला सुरुवात करणार आहेत। सर मित्रांनो, चला या गाडीच्या टूरला जाऊया। गाडी आहे आय10 ग्रँड नियोस, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं। तर या गाडीचं आता वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं, आपण सुरुवात करूया हेडलाईट, जे आपल्याला दिवस आणि रात्र कामात येणारी वस्तू आहे। ही जी आहे ही स्पोर्ट्स मॉडेल असल्यामुळं ह्याला तुम्हाला प्रोजेक्टर लॅम्प भेटणार आहे कंपनीतर्फे। प्रोजेक्टर लॅम्प आलं, फॉग लॅम्प सुद्धा तुम्ही बघितलं ते हे सुद्धा प्रोजेक्टर मध्ये येणार आहे। यांनी ह्याला DRL लाईट्स आहे, हे तुम्हाला DRL लाईट्स। आता गाडी तुम्ही बसलो, गाडी स्टार्ट करून जेव्हा घ्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला डी मोडला टाकणार,
तेव्हा हे लाईट्स ऑन होणार, ते आपण शेवट दाखवू तुम्हाला. त्यानंतर या सर ह्याचे जे मिरर्स आहे, हे मिरर्स बटले तुम्ही, हे तुम्हाला ऑपरेटेड इलेक्ट्रॉनिकली आहे. जसं हे तुम्ही गाडी स्टार्ट करणार, आत बसून तुम्ही इलेक्ट्रिकली ओपन करणार. जसं मी हे बटन दाबत आहे, हे तुमचे मिरर्स ऑटो फोल्डमधून ओपन झाले. त्यानंतर या सर या गाडी याच्या इंटिरियर्सकडे जाऊया आपण. ह्याला तुम्हाला सगळे ऑल पॉवर विंडोज येणार आहे, इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल मिरर्स येणार आहे. ओपन क्लोज जे आपण केले ह्याचं बटन इथं आहे, ज्याचे मिरर्स क्लोज होतोय. ह्याला टेलिस्कोपिक स्टेअरिंग आहे. ड्रायव्हर सीट जी आहे ही हाईट ॲडजस्टेबल आहे, जेणेकरून कुठल्याही हाईट कोणालाही काही अडचण येणार नाही. त्यानंतर टेलिस्कोपिक स्टिअरिंग जे आपण म्हणतो हे ॲडजस्टेबल आहे. हे तुम्ही स्टिअरिंग बघितलं तर हे वर खाली होतोय. स्टिअरिंगमध्ये फीचर्स काय काय आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला कॉल रिसीव्ह करायचं फीचर आहे, कॉल डिस्कनेक्ट करायचं, व्हिडिओ, तुमचं सगळे जे फीचर्स आहे, व्हॉल्यूम प्लस मायनस करायचे, हे सगळं आलं. मीडिया तुम्ही बघितलं तर हे टच स्क्रीन आहे. यात जे तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टम येणार आहे हे कम्प्लिटली डिजिटल आहे. यात तुम्हाला फोन कनेक्टिव्हिटी सगळं, हे तुम्हाला मेन मर गेले तर नॅव्हिगेशन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येणार आहे. यात तुम्हाला फोन कनेक्टिव्हिटी आहे आणि ह्यात तुम्हाला रिव्हर्स पण आहे. जर तुम्ही रिव्हर्स गेअरात ऑपरेट केले, हे तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा पण आलं. क्लायमेट कंट्रोल AC, ज्याचा अर्थ आणि कूलिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे साधा असतो सगळ्यांना, ह्याला क्लायमेट कंट्रोल AC आहे. हे तुम्ही ऑन केलं तर तुम्हाला डिजिटली, जसं आपण घरातलं AC सेट करतो क्लायमेट अनुसार, ही तर तुम्हाला सेट करता येईल. आता हे 22 सेट आहे, तुम्ही त्यानुसार कमी किंवा जास्त करू शकतात. ट्रान्समिशन हे ऑटोमॅटिक जे आपण म्हणतो, ह्याला क्लच नाही आहे, ज्याला फक्त ॲक्सिलेटर आणि ब्रेक आहे. बाकी तुम्हाला म्हटले एअरबॅग्स 2 येतात सेफ्टीच्या दृष्टीने, ड्रायव्हर को ड्रायव्हर, सीट बेल्ट्स आहे तुम्हाला ॲज युज्युअल जे गाडींना भेटतात. सीट कवर्स जर तुम्ही बघितले, हे सुद्धा प्रीमियम क्वालिटीचे आहे, ज्याचा फील तुम्हाला बसल्यावर येतो. लाँग प्रवास जे करत असताल त्यांना ह्यामध्ये सगळं चांगलं कुशनिंग आहे, म्हणजे थकणार नाही माणूस. मित्रांनो, जसं आपण AC बद्दल म्हटले की ह्याला क्लायमेट कंट्रोल AC आहे, तर प्रत्येक गाडीमध्ये तर नसते, पण ह्या गाडीमध्ये आता तुम्हाला हे पण भेटते की ह्याला रेअर AC व्हेंट पण आहे, जेणेकरून कूलिंगचा तुम्हाला जो अनुभव आहे हे चांगला येणार लॉन्ग प्रवासासाठी. ह्याला सीट्स तुम्ही बघितलं तर काफी स्पेशियस आहे, म्हणजे बस बैठक जी आहे ती एकदम मस्त आहे, रिलॅक्स होतो माणूस जर जेव्हा बसतो यात, तर तुम्हाला कम्फर्ट फील लागतो. कितीही तुम्ही लांब गेला तर ही माझी हाईट तुम्ही बघू शकता, तरी माझं हाईट किती असेल सर अंदाज 5.9 असायला पाहिजे जास्त असेल तर बघा मी कम्फर्टेबल आहे. इव्हन दो पुढचं सीट तेवढंच मी पाठीमागे घेतलंय, जेणेकरून पुढे बसणार सुद्धा तेवढी जागा भेटली. रूफ स्पेस बाकी इतर गोष्टी तर तुम्हाला माहितच आहे. चला आपण बाहेर जाऊया आता. मित्रांनो, स्पोर्ट्स मध्ये येणारे फीचर्स अनलिमिटेड आहे. रेअर व्ह्यू कॅमेरा जे आपण बघितले हे इथून ऑपरेट होतो. डिक्की जे आहे हे किलेस आहे, बटन अनुसार ऑपरेट होतो. ह्याचं स्विच इथं आहे. बूट स्पेस अतिशय चांगलं आहे, लांब प्रवास असू द्या किंवा तुम्ही जास्त डीमार्ट परचेसिंग भरपूर शौकीन असाल तर जागा भरपूर आहे. आणि एक गोष्ट सांगायला आणि दाखवायला इच्छितो की हे जे गाडी आहे हे आजपर्यंत ह्याचे स्टेपनी सुद्धा अनयुज्ड आहे, म्हणजे गाडी मालकाला टचवर्ड चांगली गोष्ट आहे की आजपर्यंत गाडी पंक्चर सुद्धा नाही झाली, जेणेकरून तरतरीत गाडी आहे, वापर सुद्धा करण्यात नाही आले. बॉडी कव्हर त्यांनी घेतले, हे बघा ही बॉडी कव्हर त्यांनी घेतली आहे. नंतर त्यांच्या घरात सुद्धा कवर्ड पार्किंग असल्यामुळे ह्याचा वापर त्यांना करता कधी भेटलं नाही, पण हे तुम्हाला गाडीमध्येच आहे, तुम्ही वापरू शकता. आता आपण जाऊया थोडं फीचर्स बाहेरकडं, जे मी सांगता विसरलो. या इथं हे स्पोर्ट्स मॉडेल तुम्हाला येते 14-inch स्पोर्ट्स अलॉय व्हील सकेट, ज्याचे टायर्स कंडिशन तुम्ही आता बघितले की ऑलमोस्ट ब्रँड न्यू कंडिशनला आहे. आणि पूर्ण गाडी तुम्ही ओव्हरऑल आता बघितलं यार, असं काही फीचर्स सुटलेलं नाही आहे जे तुम्हाला वाटतंय की मला लागत आहे आणि या गाडीत नाही आहे. स्टार्ट टू एंड सगळ्या फीचर्स दॅट टू इनबिल्ड, त्यामुळे कंपनीचं फिटिंग आहे, तुम्ही अनुभव घेऊ शकता एक चांगल्या गाडीचं, ज्याचं लाईफ तुम्हाला अजून भरपूर आहे. गाडी जसं वयमानाने आहे 20-11 महिना, म्हणजे तुम्ही महिन्याच्या हिशोबात बोलले 26 महिने जुनी गाडी आहे. अजून या छोटे छोटे गोष्टी अजून आहे जे पण दाखवतो. ह्याला फ्लोअर लॅमिनेशन कंपनीकडून नाही आहेत, तर फ्लोअर लॅमिनेशन केलेलं आहे, रबर मॅट्स टाकण्यात आलेले आहे. हे तुम्ही डोर गार्ड्स बघू शकतात, हे पण लावले ताकी पेंट जे आहे चढता उतरता आपले पेंट जातात काही काही ठिकाणी, ते पण कस्टमरनी केलेलं आहे. बाकी त्याचे कीज असे येतात, रिमोट हे आहे, हे तुम्हाला ॲक्सेस होतात की इथं फ्लिप की आहे डिक्की ओपनसाठी, इथं तुम्हाला स्विच वेगळं आहे,
बाकी सगळ्या फीचर्स तुमच्या समोर आहे. तुम्हाला अजून काही वाटलं तुम्ही आम्हाला फोन करा, आम्हाला तुम्हाला गाडीबद्दल माहिती चांगली देऊ. तर मित्रांनो, न्याजभाईंना आपण थँक्यू सांगायला पाहिजे, कारण काय, त्यांनी खूप चांगल्या रीतीने या गाडीचं वैशिष्ट्य बद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती दिली आहे. मला माहिती आहे की तुमच्या मनात जे काही शंका प्रश्न असतील या गाडीबद्दल ते नक्कीच पूर्ण संपले असतील, पण शक्यता आहे की बोलताना, कारण गाडीमध्ये एवढे मित्रांनो फीचर्स आहेत की ते सांगता संपत नाही. तर अजून तुम्हाला काही डिटेल्स लागले असतील तर तुम्ही नक्कीच सरांचा जो आपण नंबर दिला आहे त्यांच्या ऑफिशियल कॉल टाइम मध्ये कॉल करा आणि ते डिटेल्स तुम्ही मागू शकताय. आता सगळं टूर तर सरांनी आपल्याला दिलंय, आता महत्वाचा मुद्दा आला, याची किंमत किती आहे. तर मित्रांनो, दर व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत तुम्हाला किंमत सांगितली आहे, पण कधी कधी थोडं डिफरंट करण्याच्यात पण मजा असते. तर न्याज भाईंनी आणि मी असं डिसाईड केलंय, ही एक नंबर जी गाडी आहे त्याची किंमत तुम्हाला आम्ही नाही सांगणार आहे. हो मित्रांनो, थोडा नाराज होऊ नका, कारण काय, वस्तू चांगली आहे आणि ते चांगल्या माणसानेच घेतलं पाहिजे असं मलाही वाटतंय आणि सरांनाही वाटतंय. त्यासाठी आम्ही याची किंमत सरप्राईज ठेवणार आहे, पण नक्की मी एवढं तुम्हाला सांगतो की सरांनी मला त्यात किंमत सांगितली, नक्की तुम्ही या गाडीमध्ये इंटरेस्टेड असणार तर तुम्हालाही सांगणार आहे, तर तुमचा फायदाच होणार आहे. जर तुम्ही नवीन गाडी घेणार आहेत तर त्यातले खूप जास्त पैसे वाचणार आहेत, कारण लेटेस्टमधली गाडी आहे, कमी चालली आहे आणि फीचर तर एवढे आहेत की काही बोलायचीच गरज नाही. तर तुम्हाला जर ग्रँड आयटेन नियॉस स्पोर्ट्स आणि ऑटोमॅटिक गाडीबद्दल बोलण्यात येत आहे तर खूप जास्त मला पण कमेंट येत होते की ऑटोमॅटिक गाडी पाहिजे मित्रांनो. आणि मला स्वतःला पर्सनली माझं मत हुंडाईबद्दल खूप चांगलं आहे, कारण त्याचा जो कम्फर्ट लेवल असतो ना मित्रांनो, बाकीचे जे ब्रँड्स आहेत एकदम त्याच्यापेक्षा वेगळा असतो, म्हणजे एकदम लक्झरियस टाईपची गाडी असते. आणि जर तुम्हाला ही गाडी घ्यायची आहे ना मित्रांनो, तुमचे खूप जास्त पैसे वाचणार आहेत. ते किती वाचणार आहेत ते तुम्हाला आत्ता मी सांगणार नाही आहे, त्यासाठी तुम्हाला नियाज भाईंना कॉन्टॅक्ट करावं लागेल. आता शेवटी सरांकडून तुमच्यासाठी काहीतरी शेवटचा मेसेज घेऊ. मित्रांनो, जसं सरांनी सांगितलं, हा असं आम्ही विचार का केलं, का होतात की ही गाडी जशी सगळ्यांना पाहिजे तशी नाही आहे. हे सगळे म्हणतात की मला ऑटोमॅटिक नाही मॅन्युअल पाहिजे, तर ते डिस्कशन होतो की का क्या. त्यामुळं आमची ही इच्छा आहे की ज्यांना ऑटोमॅटिकमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना या गाडीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी फोन करावं, आम्ही एकदम बोलू. आणि एवढं मात्र सांगतो की ते अमाऊंट तुम्हाला रिझनेबल वाटणार आणि आपला डील नक्की होणार. नक्कीच सरांनी एकदम तुमच्या मनातली गोष्ट आता सांगितली. सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, गाडीवर लोन किती पर्सेंटेज होईल? या गाडीवर लोन जर तुम्ही विचारलं, जर समोरची व्यक्ती, जसं तुम्ही घेणार आहे, मला माहिती आहे की तुमचे सगळे पेपर चांगले आहे, तरी आजच्या डेटला तुम्हाला मी सांगू इच्छितो की बँक चांगल्या कस्टमरला वेलकम करतात, ज्यांचे सिबिल चांगला आहे, डॉक्युमेंट चांगलं आहे, तर व्हॅल्युएशन पेक्षा जास्त फंडिंग द्यायला बँक रेडी आहे. इरेस्पेक्टिव्ह, फक्त पेपर्स चांगले पाहिजे. तरी तुम्हाला मी ऑन एन ऍव्हरेज सांगतो 80% वर ह्या गाडीवर तुम्हाला फंडिंग मिळू शकते. नक्कीच मित्रांनो, आता लोनचा पण विषय आपण सरांना क्लिअर केलाय आणि सगळ्यांना ही गाडी नक्कीच आवडली असेल. आपण मॅक्झिमम तुम्हाला पूर्ण कव्हर करायचं प्रयत्न केलाय, तर नक्की या मित्रांनो, कारण काय, चांगल्या गाड्या मार्केटमध्ये भेटत नाही. आणि ज्यांच्या मनात हा विचार झालाय की मला नवीन गाडी घ्यायची, त्यांनी शोरूमला व्हिजिट करण्याच्या अगोदर आपल्या न्याज भाईच्या साईबाबा मोटर्समध्ये या, ही गाडी बघा. विषय तुमचा आहे की पैसे वाचवायचे आहेत, कारण शोरूम कंडिशन गाडी सरांनी आपल्यासाठी आणली, आपल्या प्रेक्षक वर्गांसाठी असेल, तर त्याचा फायदा नक्कीच तुम्ही उचलला पाहिजे. फक्त माझी एक विनंती आहे, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत आपल्याला प्रेम दिलंय, जर तुम्ही हा निश्चय केला की ही गाडी बघायला यायची, फक्त एकदा सरांना लांबून येत असाल तर अव्हेलेबिलिटी चेक करा, कारण सरांना आता ती आपण युट्यूबवर टाकली तर चांगला रिस्पॉन्स नक्कीच येणार आहे. तर जो पहिला येणार आहे त्याला ही एक नंबर गाडी भेटणार आहे. आणि आमची नेहमीच इच्छा असते की आपली चांगली गाडी आपल्या चांगल्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचावी, तर नक्की या गाडी बघा आणि ऑन टेबल बसून चॅनलचा रेफरन्स द्यायला विसरू नका सर, नक्कीच तुम्हाला चांगला मानसन्मान ठेवतील आणि याची डील बेस्ट प्राइस मध्ये तुमच्यासाठी क्लोज करून देतील. तर लवकरच या आणि ही गाडी बघा आणि आपल्या सोबत आपल्या घरी घेऊन जावं. तर मित्रांनो, हा होता आपला एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी. शोरूम कंडिशन सारखीच गाडी आणली आहे, तर नक्की सरांना जो नंबर दिलाय त्यावर कॉल करा. सर, नवीन लोक पण बघत असतील, फक्त ऍड्रेस सांगा आपला एकदा. सर, ऍड्रेस आहे आमचं साईबाबा मोटर्स, दत्ता मंदिर ग्राउंड ऑपोजिट लोटस कोट हॉटेल, नियर कामगार नगर, पिंपरी पुणे 18. आता डिटेलमध्ये न जाता आता आपण शॉर्टकटमध्ये सांगतो, म्हणजे येणाऱ्या लोकांना माहीत पडेल तसं, की पिंपरी चिंचवड महानगरी पालिका महानगरपालिकेपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. HA ग्राउंड आमचे शेजारचं प्लॉट जे आहे ते HA ग्राउंड आहे मोठं, त्या ग्राउंडच्या साईडलाच आमचं ऑफिस आहे, त्यामुळे तुम्हाला आमचा पत्ता शोधायला त्रास होणार नाही असा आमची. नक्कीच एकदम सिम्पल सरांनी पत्ता सांगितलं, काही अडचण आली की सरांना कॉन्टॅक्ट करा, सर तुमच्या व्हॉट्सअपला इथलं गुगल लोकेशन शेअर करतील. आणि ही एक नंबर
न्यू वाली कंडीशन वाली गाड़ी तुम्हारे प्रतीक्षित है, तो फक्त जो पहला येणार त्याला ही गाड़ी भेटणार आहे। तर वेळ वाया घालू नका, विचार करू नका, कारण मित्रांनो गाड़ी बघायला पैसे लागत नाही, गाड़ी घ्यायला पैसे लागतात। तर लवकर या गाड़ी बघा, टेस्ट राइड घ्या आणि आपल्या सोबत आपल्या स्वप्नातली गाड़ी आपल्या घरी घेऊन जावा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ में, तोपर्यंत आपली काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। धन्यवाद।